रविवार पेठेमध्ये पाण्याच्या बादलीत पडल्याने 2 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवार पेठ येथे 2 वर्षाची मुलगी खेळत असताना भरलेल्या पाण्याच्या बादलीत पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रद्धा नागे जाधव वय 2 वर्ष ही लहान चिमुकली खेळत असताना भरलेल्या पाण्याच्या बादलीमध्ये पडली. घरातले नेहमीप्रमाणे काम करत असताना त्यांचे लक्षही या चिमुकलीकडे गेलेच नाही. आपल्या मुलीचा आवाज ऐकू येत नाही, कुठे गेली म्हणून आई बाहेर येऊन बघितले असता ती लहान चिमुकली पाण्याच्या बादलीमध्ये बुडत असल्याचे आईला दिसले. त्यानंतर मात्र आईने एकच हंबरडा फोडला. त्या लहान चिमुकलीला सोलापूर रुग्णालयात येथे उपचारासाठी दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भात त्या लहान चिमुकलीचे मामा यांनी अस्मिता विजनशी बोलताना अधिक माहिती दिली. मी घनश्याम पवार, पोरीचा बापचा मामा आहे. पाणी खेळताना पोरगी लोळत गेली. पोरगी जाऊन पाण्याच्या बादलीमध्ये खेळत खेळत दुर्लक्ष म्हणजे असं कोणी बघितलं नाही ती पोरगीला. मग ती बादली पडल्यावर तिची आई स्वतःहून बघितली. मग घेऊन पोराला मग दावखाने आणलेली. त्याचा मूर्ती घोषित म्हणून केली. किती वर्षाचे? 15 महिन्याचे. 1.5 वर्षाचे. सरे पोरं खेळता खेळता मग ते पोरगी असते ते खेळत घर गेली. ते कोणच बघितलं? कोणी सुद्धा बघितलं नाही ते पोरगीला. घरात कोण नव्हतं का त्यावेळेस? घरात होते घर, पण कसं माहिती का ते त्यांच्या तिने म्हणजे कामात लागले. ती जर पोरं पुढे खेळत तेच लागले. ती बाकीची पोरं सगळे टीव्ही बघत गेले कार्टून बघायला. हे पोरगी आता खेळत खेळत गेले तर ते जाऊन डायरेक्ट ते छोट्याच्या बादलीमध्ये जाऊन पडले. ते तर काय झालं ते कामाचं माहीत नाही त्यांना. किती वेळाने बघितले तरी अंदाजे? एक 5 मिनिटाने बघितले ते. म्हणजे तिची आई स्वतः आई होऊन बाहेर आल्यावर ते काय तर पाण्यावर काय तर टाकलेलं वाटतंय. बघितलं मग तेव्हा कळलं की बाबा अशी असं पोरगी पडली. म्हणजे बघितले मग आरडाओरड्या चालू केली. मग पोरला मग हार्कवर पुढे नेले. हार्कवरमध्ये काय घेतले नाही तिने. म्हणले रुग्णालयात जाऊ. म्हणले रुग्णालयात आले आणि त्याला तर मुक्ती घोषित केले. या घटनेसंदर्भात साखरपेठ पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कॉन्स्टेबल फुलारी हे करत आहेत.